क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आज मुगाचे पौष्टिक लाडू बनवणार आहे. आपले लाडू अशा पद्धतीने तयार होणार आहेत. दाणेदार आणि रवाळ लाडू तयार झालेले आहेत. मी तोडून दाखवत आहे. खूप छान कलर आणि खूप टेस्टला पण खूप सुंदर लाडू तयार झालेले आहेत. आपण याच्यामध्ये साखरेपासून तयार केलेली तगर बुरा म्हणतात त्याला, ती वापरलेला आहे. त्यामुळे लाडूमध्ये रवाळपणा आलेला आहे. मुगाचे लाडू तयार करण्यासाठी आपण 1 कप मुगाची डाळ, 3/4 कप साखर, 1/2 कप तूप आणि 1/4 कप डिंक घेतलेला आहे. आता कढईमध्ये मुगाची डाळ 2 चमचे तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायची. किंचित लालसर भाजायची, आपल्याला जास्ती डार्क कलर करायचं नाही आहे, कारण आपण नंतर परत तुपामध्ये तिला भाजणार आहोत. आपण मिक्सरला बारीक करून घेतली आहे थंड झाल्यानंतर. अशा पद्धतीने टेक्स्चर राहिलं पाहिजे. एकदम पीठ बनवायचं नाही आहे आणि जास्ती जाडसर पण ठेवायचं नाही आहे. आता 2 चमचे तूप घालून आपण डिंक भाजून घेणार आहोत. त्याला क्रिस्पी करायचं आहे, त्याच्यामध्ये कडकपणा नाही राहिला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला आपल्याला पूर्ण फुलून घ्यायचं आहे. आपण प्रथम डिंक भाजून घेतला म्हणजे डिंकातनं जे तूप शिल्लक राहील त्याच्यामध्ये आपल्याला मुगाचं पीठ भाजता येईल. आपल्याला डबल कढाई करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे. आता हा डिंक चांगला फुललेला आहे. व्यवस्थित सगळीकडनं त्याला एक फुलून घ्यायचा. त्याच्यामध्ये कठीणपणा नाही राहिला पाहिजे, कारण आपल्याला नंतर त्याला हातानेच क्रश करायचं आहे, त्याला मिक्सरला नाही काढायचं आहे. आता आपल्या मेजरमेंटचं जे आपण तूप घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही. लागेल तसं आपण तूप त्याच्यामध्ये घालणार आहोत पिठामध्ये. आता आपण पीठ तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मुगाचं पीठ भाजायला जास्ती वेळ लागत नाही. हरभरा डाळीचं पीठ भाजायला जास्ती वेळ लागतो, पण मुगाचं पीठ लगेच भाजलं जातं. आता त्याला हलकेपणा आलेला आहे, हलकं झालं आहे एकदम, तूप सोडायला लागलं आहे त्याचं पीठ. अशा पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण कलरसाठी किंचित हळद घातली आहे, त्यामुळे लाडूला कलर खूप सुंदर येतो. हा नॅचरल कलर आहे हळदीचा. आता आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत 3-4 चमचे पोह्याचे. त्यांनी आपले जे लाडू आहेत ते आणि जास्ती हलके आणि रवाळ होतील. दुधामुळे पूर्ण कणकण मोकळा होतो पिठाचा आणि लाडू खूप छान होतात. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला पीठ जरा कोरडं वाटतंय, तर आपण आता या स्टेपला आपल्या जे मेजरमेंटमध्ये जे तूप शिल्लक होतं ते घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करणार आहोत. अजून आपलं तूप शिल्लक आहे, आपण ते सगळ्यात शेवटी वापरणार आहोत. खूप सुंदर भासताना वास येतो, एकदम सगळीकडे सुगंध गद्दार वळतो. अशा पद्धतीने आपण जेव्हा पीठ भाजतो तेव्हा आता आपण गॅस बंद करतोय. आपल्याला पिठी साखर घालायची आहे. आपण जी तगर तयार करून घेतलेली आहे, मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये आपण तगर कशी बनवायची ते टाकलेलं आहे. आता आपण डिंक टाकला आणि आता तगर टाकतोय. तळलेला डिंक आणि तगर दोन्ही बरोबरच टाकलं आहे, कारण डिंकामध्ये पण आपण तुपात तळलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पण तुपकट आपण आहे. आपण सगळी आता शेवटचं शिल्लक राहिलेलं तूप पण घालून घेतलं आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण लाडू बनवायचे. हे मुगाचे लाडू खूप खायला छान लागतात. ज्यांना हरभरा डाळीची ॲलर्जी असते त्यांच्यासाठी हे लाडू खूपच सुंदर आहे.
आणि सगळ्यांसाठीच खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. आपण याच्यामध्ये डिंकाचा वापर केलेला आहे. आता थंडीचे दिवस येत आहेत, अशा वेळेला डिंक जर खाल्ला तर आपले हाड दुखीची जे प्रॉब्लेम्स असतात ते येत नाहीत. कॅल्शियम भरपूर असतं डिंकामध्ये आणि मुगाची डाळ पण खूप पौष्टिक असते, त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीसाठी नक्की मुगाची डाळीचे डिंक वापरून लाडू करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.